की ज्युडिशरीचं प्रिपरेशन करत असताना किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षेचं प्रिपरेशन करत असताना आपला फोकस अभ्यासावर असावा आपण विनाकारण डायव्हर्ट होऊ नये आणि आज आजकाल सगळ्यात मोठं जर डायव्हर्जन काही असेल तर ते थोडं सोशल मीडिया आहे नमस्कार मी गणेश शिरसाट आपल्या गणेश शिरसाट या युट्यूब चॅनेलमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपण पाहत आहोत सक्सेस स्टोरीज जे विद्यार्थी ज्युडिशियल सर्व्हिसेस एक्झामिनेशन असतील असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटर एक्झामिनेशन असतील किंवा अदर कॉम्पिटिटेड एक्झामिनेशन असतील या परीक्षेमध्ये करिअर करत आहेत अभ्यास करत आहेत आणि अभ्यास करून त्यांनी यश मिळवलेलं आहे त्यांचा हा प्रवास कसा होता त्यांची ही जर्नी कशी होती त्यांचे अनुभव आपण ऐकत आहोत ह्या सक्सेस स्टोरीचा उद्देश एकच आहे की जे आपल्या ऑनलाईन क्लासेसचे विद्यार्थी आहेत जे आपले, आपले युट्यूब पर्टिक्युलर फॅमिलीचे मेंबर्स आहेत या सगळ्यांना एक दिशा मिळेल त्याच्यातनं पर्टिक्युलर एक मोटिवेशन मिळेल हा एक याच्या मागचा हेतू आहे असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटरचा रिजल्ट लागला त्यामध्ये वेगवेगळे विद्यार्थी वेगवेगळ्या भागातनं जिल्ह्यातनं आलेले रिकमेंडेड झाले प्रत्येकाचं बॅकग्राऊंड वेगळं होतं प्रत्येकाची जर्नी वेगळी होती असेच आज आपल्याकडे असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणून रिकमेंडेड झालेल्या विद्या पिटाळकर मॅडम आलेल्या आहेत तर सर्वात प्रथम मी विद्या तुझं बी अवॉर्ड लॉ क्लासेसच्या वतीने गणेश शिरसाट अकॅडमीच्या वतीने आपल्या सर्व या कुटुंबाच्या वतीने तुझं तुझ्या या यशाकरता खूप खूप अभिनंदन करतो थँक्यू आणि आमच्या सर्व विद्यार्थ्यांना तुझी ही जर्नी जो आहे हा जो प्रवास आहे हा प्रवास तू सांगावा की तू कुठून आलीस तुझं बॅकग्राऊंड कसं होतं शिक्षण कसं होतं आणि या सगळ्या परीक्षेचा प्रवास कसा होता हे आम्हाला जाणून घ्यायचं आहे तर तुझ्याविषयी काय माहिती सांगशील नमस्कार आ, मी विद्यापीठाकर मी प्रॉपर सोलापूरची आहे माझं पहिली ते दहावीपर्यंतचं एज्युकेशन ज्ञानगंगा प्रशाला दहिडणे येथून झालेलं आहे अकरावी बारावी माझी अक्कलकोट येथे आर जे कॉलेज येथून झालेलं आहे आणि त्यानंतरचं माझं लॉचं कॉलेज लॉ लॉचं शिक्षण हे दयानंद लॉ कॉलेज लातूर येथून झालेलं आहे तुझा जो दहावी बारावीनंतरचा जो प्रवास होता की लॉला आपल्याला ॲडमिशन घ्यायचं आहे तर हे लॉला ऍडमिशन कसं घेतलं तू म्हणजे ठरलेलंच होतं की मला लॉच करायचं आहे का ऍक्सिडेंटली तू लॉला आली खरं तर ऍक्सिडेंटलीच लॉला आलेली आहे आणि त्यावेळेस मला सगळे कॉलेज दुपारचे होते त्यामुळे मॉर्निंग कॉलेज कुठला होता हे शोधण्यामध्ये मला लॉला ऍडमिशन घ्यावं लागलं त्यामुळे ते करत करतच मी माझे एज्युकेशन केलं ओके म्हणजे तू बारावी नंतर जॉब करतच सर्व्हिस करतच तुझं एज्युकेशन येस आणि फाय इयर्स लॉ कोर्स फक्त मॉर्निंग कॉलेजेस कोणते असतात आणि आपल्याला कोणते मॅच होतील याने तू लॉला आलीस म्हणजे बाय ॲक्सिडेंटली तू लॉला आलीस लॉला आल्यानंतर तुझा लॉचा हा एक प्रवास कसा होता तो एक खडतर प्रवास होता आणि त्याच्यानंतरचा तुझा स्पर्धा परीक्षेचा प्रवास कसा होता ॲक्च्युली मी लॉ नंतरनं प्रॅक्टिस करत असताना मला बद्दल माहिती मिळाली त्यानंतरनं मला असं वाटलं की आपण ज्युडिशरीत प्रयत्न करायला हरकत नाही त्यामुळे मी आ, क्लास लावले आपल्या इथे टू थाउजंड नाईन्टीनला टू थाउजंड नाईन्टीनला मग जे एम एफ सीची तयारी सुरुवात केली तेव्हापासून मग जे एम एफ सी अभ्यास सुरू केला तू ही जी परीक्षा होती जे एम एफ सीची ती फ्रेशर म्हणून देत होती का प्रॅक्टिशनर मध्ये तीन वर्ष प्रॅक्टिस करून दिली का पास आउट झाल्यानंतर लगेचच दिली नाही प्रॅक्टिशनर म्हणून दिलेली आहे प्रॅक्टिशनर म्हणून दिलेली आहे आफ्टर थ्री इयर्स जे एम चा तुझं प्रिपरेशन त्याचा अनुभव कसा होता माझ्या एज्युकेशन मध्ये थोडासा गॅप होता त्यामुळे मला जे एम एफ सी थोडी हार्ड गेली पण मी क्लास मध्ये होते म्हणून मला थोडेसे कन्सेप्ट क्लिअरिटी खूप जास्त झाली आणि क्लासचा खूपच फायदा झाला जेणेकरून मी असं वाटलं की मी प्रत्येक गोष्ट इथंच शिकत आहे आणि तुम्ही असल्यामुळे प्रत्येक वेळेस मोटिवेशन हे होतच राही राहिलं त्यामुळे ते एक्झाम करण्यात उलट जास्त इंटरेस्ट येत होता की आता आपण करू शकतो त्या एक्झामची तयारी जे एम एफ सीचे किती अटेम्प्ट तुझे झाले टू थाउजंड नाईन्टीनला दिला टू थाउजंड नाईन्टीनला एक्सपेक्ट नव्हतं की स्कोअर थोडासा कमी होईल आणि मला असं एक वाटलं की नाही आपलं हो नाही होणार म्हणून दिला तो ॲक्च्युली प्री दिल्यानंतर थर्टी वनला क्लोज झाला कट ऑफ पण मला थर्टी नाईन होते मी फोर्टीच्या पुढे कट ऑफ लागेल म्हणून मी अभ्यासच नव्हता केला मेन्सचा आणि त्यामुळे माझं मेन्स नाही देता आलं मला आणि टू थाउजंड ट्वेंटीला दिला तेव्हा एक मार्काने माझं प्री राहिलं आणि टू थाउजंड ट्वेंटी वनचा जो होता तो पॉईंट फिफ्टीनी राहिला त्यामुळे मी सरांना भेटायला गेले सरांना सरांनी विचारलं की एपीपीचा फॉर्म भरला आहे का मी म्हटलं हो सर तर सर मग सर म्हणाले मी म्हटलं सर क्लास नाही लावला मी आपले व्हिडिओज मी रेकॉर्ड करतो तिथे बसा तुम्ही असं मला सांगितलं तेव्हापासून ए पी पीच्या क्लासला स ऑफलाईन रेकॉर्डिंगच्या वेळेस आम्ही बसत होतो नक्की जिथे सर्व विद्यार्थ्यांना एक गोष्ट मी नक्कीच सांगेल दोन हजार एकोणीसचा जो जे एम एफ सी प्रिलियमचा पेपर होता तसं पाहिला तर तो खूप टफ आणि अनालिटिकल होता आणि बऱ्याच वेळा विद्यार्थी एक चूक करतात जे एम एफ सीचं प्रिपरेशन करणारे ती चूक अशी असते की प्रिलियम झाल्यानंतर किती मिरिट लागेल काय लागेल याचा अंदाज शक्यतो कुणाला येत नसतो महाराष्ट्राभर वेगवेगळे विद्यार्थी पेपर देत असतात पण पुढे मागचा थोडा मागच्या वर्षीचे दोन तीन वर्ष जे कट ऑफ पाहता विद्यार्थी एक अंदाजा लावतात स्वतःचा एक पर्टिक्युलरली अंदाजा आकडा ठरवतात की या आसपास मेरिट लागेल आणि दोन हजार एकोणीसला तसंच झालं कारण दोन हजार सतराला मेरिट जास्त होतं आणि दोन हजार एकोणीसला पेपर टफ होता आणि बरेचशा मुलांनी जे मुलं होती त्यांचं म्हणणं होतं की पन्नासच्या खाली तर लागणारच नाही चाळीसच्या खाली तर लागणारच नाही आणि प्रिलियम झाल्यानंतर त्यांनीच डिक्लेअर करून टाकलं की आपलं काय आता प्रिलियम्स होत नाही आणि त्यांनी मेन्सचा अभ्यासच केला पण प्रिलियमचा रिझल्ट आल्यानंतर एक ते दीड महिन्यातच मेन्स होते त्याला वेळच नाही मिळत मग आणि अशा वेळेस दोन हजार एकोणीसला एकतीस इतकं मेरिट आलं प्रिलियमचं आणि एकतीसपासनं पुढे सगळे मार्क्स एकतीस आणि पुढे जे मार्क्स आहेत सगळे पास झाले पण यातल्या बऱ्याचशा विद्यार्थ्यांनी प्रिलियम झाल्यानंतर निकाली येईपर्यंत प्रिलियम्स मेन्सचा अभ्यास केलेला नव्हता आणि मग ते प्रिलियम्स तर पास झाले पण एका दीड महिन्यामध्ये मेन्सचा अभ्यास बारा विषय कव्हर करणं थोडं डिफिकल्ट होतं आणि त्यांच्या मेन्सच्या स्कोरवर इम्पॅक्ट झाला म्हणून प्रिपरेशन करत असताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की आपण प्रिपरेशन करत आहोत प्रिलियम्सची परीक्षा आपली झाली की रिझल्ट जो येईल तो येईल आपण मेन्सचा अभ्यास चालू ठेवला पाहिजे तसं विद्याचं दोन हजार एकोणीसला प्रिलियम झालं एकोणचाळीस स्कोर होता पण ते थोडं मेन्सचा तिचा काही मार्क्सनी राहिलं त्यानंतर दोन हजार वीसच्या प्रिलियम्सलाही एक मार्क्सनी राहिलं दोन हजार एकवीसच्या प्रिलियम्सला पॉईंट ट्वेंटी फायने राहील हे जे अपयश तुला येत होतं विद्या हे तीन परीक्षेमध्ये जे अपयश आलं हे अपयश तू कसं हँडल केलं पहिल्यांदा तर पहिल्या रिझल्टच्या वेळेस थोडंसं वाईट वाटलं पण नंतर ना कुठेतरी आपणच कमी पडतो ह्याची जाणीव होत गेली त्यामुळे परत जास्त जसा अभ्यास करता येईल ह्याचा प्रयत्न करत होते त्यामुळे कंटिन्यू क्लासेस ठेवले आपले आणि रोज सर इथे क्लासेसमध्ये जे जे शिकवत होते जसं सांगत होते सेम तसंच अभ्यास करत होते अजिबात फोन वगैरे काही यूज करत नव्हते दोन तीन वर्ष सोशल मीडियापासून दूरच होते त्यामुळे त्या कुठल्याच गोष्टींचं ऍडिक्ट होतच नव्हतं आणि फक्त अभ्यास करत होते जेवढा जमेल तेवढा अभ्यासच करत होते एक खूप महत्वाची गोष्ट इथे विद्याने हायलाईट केली जी मी नेहमी विद्यार्थ्यांना सांगतो की ज्युडिशरीचं प्रिपरेशन करत असताना किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षेचं प्रिपरेशन करत असताना आपला फोकस अभ्यासावर असावा आपण विनाकारण डायव्हर्ट होऊ नये आणि आजकाल सगळ्यात मोठं जर डायव्हर्जन काही असेल तर ते थोडं सोशल मीडिया आहे व्हॉट्सअप असेल फेसबुक असेल त्याचं जे ॲडिक्शन लागतं त्याच्यामुळे कळत नाही की दोन दोन तीन तीन तास वेळ कसा निघून गेला त्या मोबाईलमध्ये तर ते सोशल मीडियाचं थोडं ॲडिक्शन नसलं पाहिजे ते प्रिपरेशनच्या काळात ते बंद असेल तरी चालतंय आणि मग त्याच्यामध्ये आपल्याला जास्त न कळत तुमच्या लक्षात येईल की आपल्या प्रिपरेशन मध्ये आपल्याला खूप जास्त फायदा होत आहे विद्या तीन परीक्षेच्या अपयशानंतर ज्या वेळेस ए पी पीची परीक्षा आली त्याची एक अपॉर्च्युनिटी होती खूप दोन हजार सोळा नंतरची सगळ्यात मोठी ऍड महाराष्ट्रामध्ये आली तर मग त्याचं तू प्रिपरेशन कसं केलं त्याच्या प्रिपरेशनची तुझी स्ट्रॅटर्जी कशी होती मोस्टली तर क्लासमध्ये जे सर घ्यायचे तेवढंच अभ्यास करायचो जेवढं ऑफलाईन ऑनलाईन क्लासेस होते पण रेकॉर्डिंगच्या वेळेस आम्ही मागे बसायचो त्यामुळे सर जेवढं घ्यायचे तेवढाच अभ्यास केला दुसरा काहीही केलेला नाही आहे त्यामुळे जे सरांनी सांगितलं तेच पेपरमध्ये जेव्हा पाहिलं ते आलेलं होतं सगळं त्यामुळे आम्ही दुसरा काहीच अभ्यास केला नाही एपीपीचं मेन्सचा रिझल्ट आल्यानंतर इंटरव्ह्यूचं जे प्रिपरेशन आहे त्याचा तुझा एक्सपिरियन्स आणि प्रिपरेशनची स्ट्रॅटर्जी कशी होती एबीबीचा मेनचा रिझल्ट जेव्हा आला तेव्हा एकदा तुम्हाला येऊन भेटलो आणि सरांनी सांगितलं काय काय आहे त्यानंतर एक सेमिनार घेतला जो आपण इंटरव्ह्यूच्या आधी प्रिपरेशनसाठी घेतलेला होता त्या इंटरव्ह्यूमध्ये जे जे सांगितलं होतं ते ते सगळं प्रिपेअर केलं होतं त्याची वेगळीच एक नोटबुक केलेली होती फक्त मला होत की मला तुमचीच फार भीती वाटायची त्यामुळे मी काही मॉक जास्त देऊ शकले नाही पण जेवढे एक सात आठ मॉकच दिलेले पण तेवढ्यामध्ये लकीली सिलेक्शन झालं इंटरव्ह्यू मध्ये मला वाटतं तुझा पहिलाच इंटरव्ह्यू असेल एम पी एस सी सर बऱ्याच विद्यार्थ्यांना एक थोडं फिअर फॅक्टर असतं की आता पॅनल समोर जायचंय तर तो तुझा अनुभव कसा होता इंटरव्ह्यूच्या दिवशीचा ते फिअर तू कसं मॅनेज केलं फक्त तुमची एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की तुम्ही नाही तर कोणीच नाही असं सारखं जे सांगायचे मग इंटरव्ह्यूच्या दिवशी पण ॲक्च्युली खूपच असं भीती वाटत होती पण ज्यावेळेस इंटरव्ह्यू डॉक्युमेंट सगळं व्हेरीफाय झालं सतराशे लोकांमध्ये पहिला इंटरव्ह्यू होता ज्यावेळेस मी इंटरव्ह्यूच्या बाहेर वेट करत होते आत जाण्यासाठी त्यावेळेस मला खूप प्रचंड भीती वाटली पण तिथे गेल्यानंतरनं मी एकदम नॉर्मल झाले एक दोन तीन क्वेश्चन ब्लँक गेले त्यानंतरनं इंटरव्ह्यू चांगला गेला एका सरांनी मला विचारलं की तुमचा प्रोफाईल खूप छान आहे मग मला सरांनी सांगितले एक गोष्ट आठवली असं जर म्हणाले इंटरव्ह्यू पॅनल तर नक्कीच पुढे धोका आहे तिथे भीती वाटायला लागली त्यानंतरनं पण इंटरव्ह्यू एकदम छान गेला त्यानंतरचे नक्कीच इंटरव्ह्यूचा काय होतं तुझा म्हणजे अनुभव कसं काय विचारलं तुला काही सांगता येईल मला महाराष्ट्र पॉलिटिकल क्रायसिस संदर्भात क्वेश्चन विचारला त्यामध्ये तो डिसिजन स्पीकरवरच ढकलण्यात आला असा ज्युडिशरीनी केल्यामुळे तुमचं काय व्ह्यू आहे त्याबद्दल असं विचारलं तर माझं उत्तर होतं की टेन शेड्यूलखाली स्पीकरला पॉवर आहेत आणि त्यामुळे ज्युडिशरी त्यात इंटर पार्लमेंट आणि ज्युडिशरीच्या ह्याच्यामध्ये इंटरफेअर नाही करणार शेवटचा पॉवर रिव्ह्यूचा कोर्टाकडेच असेल असं सांगितल्यानंतरनं त्यांनी क्वेश्चन पास केला मग त्यानंतर मला ॲरेस्टच्या संदर्भात क्वेश्चन्स विचारले ॲरेस्टचे पावर अर्डेश कुमार विचारलं परत नंतर त्यांनी फक्त एक मला क्वेश्चन वन ट्वेंटी फाईव्ह सी आर पी सी खाली वुमन्सला मेंटेनन्स का देता कधी येत नाही हा क्वेश्चन विचारला मग मी त्याचंही उत्तर दिलं की जर फायनान्शियली सिक्युअर असेल तर, तर तो देता येत नाही असं म्हणून तर त्यामुळे त्यानंतरनं इंटरव्ह्यू असा थँक्यू म्हणून म्हणाले पण शेवटचा प्रश्न परत तोच होता महाराष्ट्र महाराष्ट्र पॉलिटिकल क्रायसिसबद्दल बद्दल तुमचं मत अजून काय आहे हाच होता बऱ्याच विद्यार्थ्यांना असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटरच्या परीक्षेमध्ये महाराष्ट्र पॉलिटिकल क्रायसिस वर प्रश्न विचारला होता आणि एक प्रश्नाचा एक अँगल असा होता पॅनलचा की एक वर्षानंतर सुप्रीम कोर्टाने डिसिजन दिला आणि असं सांगितलं की स्पीकरने निर्णय घ्यावा मग हे असं सुप्रीम कोर्टाने का केलं तर साहजिकच आहे एक गोष्ट महत्वाची लक्षात घेतली पाहिजे की आपल्या संविधानामध्ये सेपरेशन ऑफ पॉवर आहे विथ चेक अँड बॅलन्स्ड देर आर थ्री पिल्लर्स ऑफ द डेमोक्रेसी लेजिस्लेचर एक्झिक्युटिव्ह ज्युडिशरी लेजिस्लेचर कायदे मंडळाचं काम कायदा बनवणं आहे एक्झिक्युटिव्हचं काम कार्यकारी मंडळाचं अंमलबजावणी करणं आहे आणि ज्युडिशरीचं काम न्याय व्यवस्था न्याय देणं आहे संविधानाच्या टेन शेड्यूलमध्ये डिफेक्शनशी रिलेटेड पॉवर स्पीकरलाच आहेत आणि स्पीकरनी जर डिसिजन दिला तर त्याच्या अगेन ज्युडिशली रिव्ह्यू आहे ओरिजिनली तर टेन शेड्यूलमध्ये अशी तरतूद होती की स्पी डिसिजन ऑफ द स्पीकर शॅल बी फायनल आणि स्पीकरच्या निकालाच्या विरुद्ध कसलाही रिव्ह्यू करता येणार नाही ते ऑनरेबल सुप्रीम कोर्टाने ऑलरेडी खिलोता होलुनच्या केसमध्ये ते डॉक्टर ऑफ बेसिक स्ट्रक्चर व्हायलेट करते म्हणून स्ट्रकडाऊन केलेला आहे स्पीकर महाराष्ट्र पॉलिटिकल क्राइसिस स्पीकर गव्हर्नर यांचा रोल याच्याविषयी आपण एक सेपरेट लेक्चर सिरीज युट्यूबला घेणार आहोत त्यावेळेस त्याच्याविषयी आणखी सविस्तर बोले पण ह्या सगळ्या अनुभवानंतर विद्या रिझल्ट आला आणि तुझं नाव रिकमेंडेड लिस्टमध्ये होतं तर तो त्यानंतरचा प्रवास कसा आहे आता नंतरचा एक अनुभव असाही सांगता येईल की ज्या दिवशी रिझल्ट लागला मी जे एम एफ सीच्या क्लासमध्ये होते मला माहीतच नव्हतं रिझल्ट लागला आहे त्यानंतर आम्हाला कळलं की रिझल्ट लागला आहे मी घरी फोन केला तर त्याआधीच मला घरच्यांचे खूप काही फोन आलेले होते रिझल्ट ऐकून पंधरा मिनटं माझे बाबा फोनवर रडतच होते त्यांना कळतच नव्हतं आणि ते इतके खुश झाले की त्यांचे शब्दात त्यांना काही बोलताच येत नव्हतं ते खूप प्राऊड फील करत होते माझ्याबद्दल आईची आठवण आली रिझल्ट झाल्यानंतर हो आई माझी आई कोविडमध्ये एक्सपायर झाली आणि आईची खूप इच्छा होती मी काहीतरी व्हावं म्हणून माझी आई मुलींच्या बाबतीत असं मोटिवेट करायची की मुलींनी काही असेल तर स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे आणि तिची खूपच इच्छा होती की मी ज्युडिशरीत जावं त्यामुळेच मी प्रयत्न करत होते की ज्युडिशरीत जायचा पण दुर्दैवानं ती ते अनुभवू शकली नाही पाहू शकली नाही त्याचं फारच वाईट वाटतं पण ती कुठेही असेल तिला ह्याची जा नक्कीच माहिती असेल नक्कीच तू आपले जे विद्यार्थी आहेत त्यांना काय एक मेसेज देशील प्रिपरेशन करत असताना बऱ्याच वेळा अडचणी येतात तू तर जॉब करत शिकलेली आहेस सर्व्हिस करत शिकलेली आहेस शिक्षणामध्ये तुझ्याही अडचणी होत्या फेल्युअर पण तू पाहिलंय ह्या सगळ्या परिस्थितीतनं निगेटिव्हिटीतनं पुढे येऊन तू हे यश मिळवलंय तर तू काय एक विद्यार्थ्यांना आपल्या सल्ला देशील माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्हाला जेव्हा वाटतं की तुम्ही कराल किंवा करू शकाल ती हीच ती योग्य वेळ म्हणून सुरुवात करावी अभ्यासाला आणि सोबत सरांचा ऍडवाइस घ्यावं कारण मी सरांना खूप घाबरत होते म्हणून मी खूप काही सरांशी कॉन्टॅक्ट करत नव्हते मी मॅक्सिमम इंटरव्ह्यूच्या आधीच सरांशी जाऊन बोलायची सरांची माझा अभ्यास होत नाही असं हे क्वेश्चन्स मी घेऊन सरांकडे जायची पण ॲक्च्युली स्टार्टिंग uh, तुम्ही जेव्हा प्रिपरेशन करता तेव्हापासूनच सरांची कन्सल्ट करत जावा सर सांगतील ते करत जा नेम माझं तर एकच म्हणणं आहे की सर जे सांगतील तेच करा कारण का त्याच्याशिवाय दुसरं काहीच येत नाही एक्झाममध्ये ॲक्च्युली ह्या जर्नीमध्ये सरांचा खूप मोठा वाटा आहे सरांशिवाय हे यश मिळणं अशक्यच आहे मी नाही माझी फॅमिली सुद्धा हे एक्सेप्ट करते आणि सतत सरांबद्दल माझ्या फॅमिलीमध्ये सुद्धा चर्चा होत राहते की सर खूपच चांगलं गायडन्स करतात वगैरे त्यामुळे सरांचे सगळ्यात जास्त थँक्यू आणि ह्या ह्याच्यामध्ये आम्हाला प्रत्येक वेळी सरांनी मार्गदर्शन केलं आणि यापुढे पण करतील अशी अपेक्षा नक्कीच आहे सरांकडून आणि ह्याची खात्री पण आहे की सर करतील आम्हाला नक्की नक्कीच तुझा प्रवास हा अतिशय प्रेरणादायी आहे तू स्वतः दहावी बारावी शिक्षण घेतल्यानंतर तुझ्या शिक्षणातही लॉमध्येही काही काळ गॅप आहे तुझा कारण तू सर्विस करत जॉब करत आ, हे प्रिपरेशन केलं लॉ कम्प्लीट केलं त्यानंतर कसलंही बॅकग्राऊंड नसताना लॉचं कसलंही बॅकग्राऊंड नसताना लॉ कम्प्लीट करून तू स्पर्धा परीक्षेकडे आली जे एम एफ सीमध्ये अपयश पचवलं आणि आज असिस्टंट पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणून तुझी नियुक्ती झालेली आहे तू तु, तु इथे आलीस आणि आपल्या सर्व विद्यार्थ्यांसोबत तुझे अनुभव शेअर केले याच्याबद्दल तुझे खूप खूप धन्यवाद आणि okay. तुझ्या या करता बी अवॉर्ड लॉ क्लासेसतर्फे गणेश शिरसाट अकॅडमीतर्फे माझ्यातर्फे आणि आपल्या सर्व क्लासच्या कुटुंबातर्फे तुला खूप खूप शुभेच्छा थँक्यू सर थँक्यू